माननीय मुख्यमंत्रीच्या निर्देशाच्या नुसार काही बोलत नाही आहे, दुसरंच काहीतरी वेगळं दिसत आहे. या सभागृहाची प्रथा आणि परंपरा राहिलेली आहे. प्रथा आणि परंपराने ज्यावेळेस सभापती बोलत आहे ते अंतिम शब्द आहे असं आम्ही समजतो आलो आतापर्यंत. माननीय सभापतींनी आपल्याला सूचना केल्यानंतरही तुम्ही त्या ठिकाणी, सूचना म्हणजे तो आदेशच असतो एक, त्या आदेशाचं पालन करणं ही जबाबदारी आहे, नंतर तुमच्या बाकीच्या गोष्टी आहे. पण या ठिकाणी मला असं म्हणायचं की सभापती महोदयांचा हा अवमान नाही का अशा रीतीनं तुम्ही त्याचं उत्तर द्यायलाच पाहिजे होतं. आणि एवढा अर्धातच चर्चा करतोय तरी त्याला वाचवण्याचा 30 दिवस त्याला परत त्या पदावर ठेवणार आहे का? माननीय मुख्यमंत्र्यांचं ज्या ठिकाणी तो नाव घेतलं आहे संशयाला जागा आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला मदत होते? त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. इतका जर त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले एक 10वी 5 10वी 5 जो असेल आणि त्याला इतक्या नंतरही त्याच ठिकाणी त्याच जागेवर ठेवण्याचा विषय आहे. चौकशी होईपर्यंत तर दुसरीकडे करा, सस्पेंड करणं वेगळं, पण सस्पेंड केलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे हे तर तुमच्या पुराव्यात आहे, तुमच्या उत्तरामध्ये आहे. आणि हे केल्यानंतर एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही पाठीशी घालतात याचा अर्थ हा जावई नाही आहे, हा घर जावई आहे. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला जर तुम्ही संरक्षण देत असाल, माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन इथे उत्तर दिलं पाहिजे की माझा काही संबंध नाही आहे. नाही तर ठाण्यात असल्यामुळे स्वाभाविकता तो गैरफायदा होतोय माननीय मुख्यमंत्र्यांच्या आवाजाचा. तो रात्री शुद्धीमध्ये फोन करतो माननीय मुख्यमंत्र्यांना, शुद्ध होऊन शुद्धीमध्ये फोन करतो, गल्लीमध्ये सांगतो, पेपरमध्ये बातम्या येतात, उगा पुढाऱ्यासारखा वागतो. एवढं सगळं असताना सरकार त्याला पाठीशी का घालताय? इतर माणसांना सस्पेंड करू हे करू, पण सरकार हे सगळे पुरावे तुमच्याकडे आहे. चौकशी सीआयडीची वेगळी आहे, तुमच्या चौकशीचे ते नियम आपल्या जे कारणं दिलेले ते वेगळे आहे. पण या ठिकाणी एका सन्माननीय आमदाराच्या संदर्भामध्ये इतकी मोठी भूमिका घेत असताना सरकार जर पाठीशी घात असेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्याशी थेट संबंध आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन काय जो असलं तो खुलासा केला पाहिजे. आणि माझी विनंती आहे की तातडीनं या क्षणाला त्याला बडतर्फे केलं पाहिजे, अन्यथा या भ्रष्टाचारामध्येही कुणीतरी त्या ठिकाणच्या राजकीय व्यक्तीचा भागधारक आहे, तो संबंध आहे असं समजायला वाव आहे.